भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्या युनिक स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात आणि आज व्हॅलेंटाईन डेवर विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंनी मिश्किल उत्तर दिलंय. पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला आपल्या खास शैलीत त्यांनी माझं अजून वय झालेलं नाही आहे असं मिश्किलपणे म्हटलं. खासदार उदयनराजे भोसले हे आज साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी राज्यातील त्याचप्रमाणे देशातील अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं. आगामी शिवजयंतीसाठी राज्य सरकारनं जारी केलेल्या मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि यावेळी पत्रकाराने त्यांना विचारलं की आज आपण पांढरा शर्ट न घालता रंगीत शर्ट घातलाय, व्हॅलेंटाईन डेसाठी हे स्पेशल आहे का असा प्रश्न विचारला असता पत्रकाराच्या या खास प्रश्नाला उदयनराजेंनी हजरजबाबीपणे उत्तर दिलं. हो स्पेशल आहे आणि तुम्ही म्हातारे झाला आहात, मी नाही असं मजेशीर उत्तर उदयनराजेंनी दिलं आणि त्यानंतर काही काळासाठी तिथं हशा पिकला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शरद पवार गप्प का असा सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सकाळी शरद पवार यांनी, ज्यांना आपलं गाव सोडावं लागलं, दुसरीकडे जावं लागलं, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार असा टोला लगावत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. मी अलीकडे पवारसाहेबांवर फार कमी बोलायचं ठरवलंय, पण पवारसाहेबांना मी बोललो नाही तर स्वस्थता मिळत नाही, पण आज ते बोलले आणि मला असं वाटतं की जर त्या बोलण्यापुरतंच म्हणायचं झालं तर पवारांना माढा लढावं लागलं, नंतर जिंकणार नाही म्हणून माढा सोडावं लागलं आणि त्यांनी मला शिकवू नये की मी कुठे गेलो. पवारही मुंबईत शिफ्ट झाले, मतदान केंद्रावरचं त्यांचं नाव हे मुंबईतलं आहे आणि त्यामुळे पार्टीच्या हितासाठी मी पार्टीचा शिस्त मांडणार आहे आणि माझ्या पार्टी प्रमुखांनी निर्णय दिला कोल्हापूरच्या ऐवजी पुणे लढवा, मी पुण्यात लढलो, पण तुम्हाला तर माढा लढणार म्हणून जाहीर करून माघार घ्यावी लागली आणि आम्ही तर माघार घेतली नाही, जाऊन फाईट दिली आणि तिथं जिंकलो असं म्हणत शरद पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधलाय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आता शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. पूजा हिचा मृत्यू संशयास्पद झालाय यात कोणतीही शंका नाही, परंतु पूजा चव्हाणच्या मृतदेहाचा PM रिपोर्ट अजून यायचा आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत व्हॉइस सॅम्पल पाहावं लागणार आहे आणि त्याचाही तपास होईल. कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही, पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही, निपक्षपातीपणे तपास होईल याची मी ग्वाही देते असं नीलम गोरे म्हणाल्या. त्यांना मंत्रिपदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील असं म्हणत विरोधकांच्या मागणीवर नीलम गोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. सोबतच जे सरकारवर आरोप करतात त्यांच्यापैकी एकानंही पूजा चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही हे सुद्धा नीलम गोरे यांनी सांगितलं. उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका असंही त्यावेळी म्हणाल्या. महाभगास आघाडीच्या 3-चाकी सरकारच्या प्रत्येक चाकामध्ये अनेक ठिकाणी छिद्र पडलेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी आणि मुजोरपणामुळे जनता मेटाकुटी झाली अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये विकास होईल अशी वेळी आशा भोळी भाबडी जनता करते, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यामध्ये व कारनाम्यामध्ये फसले. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचं नाव सध्या झळकतंय. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीनं आत्महत्या केली अशी माहिती प्रसारमाध्यमांवर येते असं सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलंय. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे असं त्यांनी म्हटलंय. एवढंच नव्हे तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथं तुम्हाला न्याय मिळत नाही असं सुद्धा खळबळजनक वक्तव्य हे रंजन गोगोई यांनी केलं आणि या वक्तव्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या वाचनात आलं होतं या देशातील न्यायव्यवस्था किती उच्च आहे असं न्यायाधीश यांच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले. त्यावेळी त्याबाबत आनंद झाला होता, परंतु त्यानंतर आता निवृत्त सरन्यायाधीश यांचं विधान जे आलं आहे ते धक्कादायक आहे. या माध्यमातून त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत त्यांच्या परीनं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की नाही हे मला ठाऊक नाही, मात्र त्यांचं हे विधान हे प्रत्येकाला चिंता करायला लावणार आहे आणि याबाबत माझ्या मनात शंका नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.